ऍक्च्युअली मध्ये हे आहे प्रोलोग, तुम्हाला मी समोरून दाखवलं होतं, जवळ आलेले आहे, थांबलेले आहेत, काही शॉप्स आहेत. नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आजचा आमचा शेवटचा दिवस आहे माल्टामध्ये आणि खूप कमी दिवसाची ही ट्रिप होती कारण की आपली दिवाळी आहे त्यामुळे. तर आज आम्ही दोन नवीन आयलंडला जाणार आहोत. एक आयलंडचं नाव आहे कमिनो आणि दुसऱ्या आयलंडचं नाव आहे गोजो. बघूया कोणत्या आयलंडला आम्हाला जायला जमतं. आणि आता वाजलेले आहे सकाळचे 9 आणि छान तयार झालेले आहे. हा वन पीस घातलेला आहे मी ब्लॅक अँड व्हाईट कलरचा, माझी क्रॉस बॅग, आणि यावेळेस थोडीशी इयरिंग्स वेगळे मी घातलेले आहे. आणि आजचा लुक माझा असा आहे. तर म्हटलं थोडंसं असं पाण्यात जाणार आहोत तर थोडंसं एकदम असं वन पीस थोडंसं ते छान वाटतं. आणि तिथे कसं पाण्यात गेल्याच्यानंतर थंडी वाजते, त्यामुळे परिबेलाला मी जीन्स वेअर केलेली आहे. काल त्यांनी कालचं वेदर चांगलं होतं त्यामुळे मग त्यांनी छान कपडे घातले होते. आणि बेला तिथे रेडी झाली, ये लवकर. इथे बेलासुद्धा रेडी झालेली आहे. अजून आम्ही ब्रेकफास्ट केलेला नाही आहे. नॉर्मली आम्ही काय करायचो, ब्रेकफास्ट करायचो मग यायचो आवरून मग जायचो. आता आवरूनच घेतलेलं आहे, ब्रेकफास्ट केल्याच्यानंतर लगेच आम्हाला निघता येईल. कारण की इथून आम्हाला जायचं आहे, तिथून मग आम्हाला सगळं आता विचारपूस करायची आहे, मग जाण्याचं ठरवायचं आहे. तर या सर्व गोष्टी असणार आहे. तर हे सगळं तुम्हाला दाखवणार आहे. आणि हो, माल्टामध्ये जेव्हा तुम्ही येणार असाल तर ब्ल्यू लगूनला नक्की जा. इथे आले आणि तुम्ही ब्लू लगूनला गेले नाही तर मग येऊन काहीच फायदा नाही. तर ब्लू लगून हे खूप फेमस आहे माल्टामध्ये. तर चला आता आम्ही तिथेच जाणार आहोत. ब्रेकफास्ट झाला आमचा आणि आता आम्ही निघालो आहोत. 10 वाजलेले आहे आणि आता आम्ही चाललो आहोत सिरकेवा फेरी स्टेशन. तर तिथे गेल्याच्या नंतर आम्ही डिसाईड करू म्हणजे कधी जायचं आणि मग तिथून रिटर्न येण्याचं काय आहे टायमिंग वगैरे. तर हे सगळं तिथे गेल्याच्या नंतर मी डिटेलमध्ये माहिती देईल आणि चार्जेस काय आहे ते पण मी तुम्हाला सांगेन. चला या फेरीमध्ये आता आम्ही गाडी घेऊन जाणार आहोत कारण की आपल्याला जायचं आहे दुसऱ्या साईडला, दुसऱ्या आयलंड, म्हणजे दुसऱ्या आयलंडला जायचं आहे आम्हाला. पाणी खूप सुंदर होते. हो ना, आम्ही गाडी पार्क केलेली आहे. आम्ही गाडी पार्क केली आणि आता जायचं. गाड्या पार्क केले आणि इथे कार मध्ये तुम्ही बसू नाही शकत, तुम्हाला वरती जावं लागेल. हो चला. आणि चार्जेस वगैरे काय ते आम्हाला माहिती नाही अजून. चला इकडे जाऊया, या साईडने जायचं. चला इकडे, चल बाबू इकडे. बघा सिटिंग अरेंजमेंट आहे आणि इथे सुद्धा एक शॉप आहे. आम्ही बसलो आतमध्ये येऊन आणि फेरी निघालेली आहे, 20 मिनिटाची आहे. आपल्याला जायचं आहे आता गोजो आयलंडला. तर तिथे आपण फिरणार आहोत आणि त्याच्यानंतर आम्ही कुठे जाणार आहोत तसं स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगेन. पण हे दोन आयलंड खूप फेमस आहे, गोजो आणि कमिनो. गोजो पण खूप फेमस आहे आणि कमिनो पण खूप फेमस आहे. आणि जर तुम्हाला जमलं तर दोन्ही आयलंड केलं एकाच वेळेस तर चांगलं राहील, म्हणजे तुमचे दिवस पण वाचतील आणि एकाच दिवशी तुमचे हे दोन्ही आयलंड पण होऊन जाईल. आमचा असाच विचार चालू आहे.
आम्ही आहोत आता गोजो आयलंडला. आम्हाला जायचं आहे आता इथून कमिनो आयलंडला. तर कमिनो आयलंडला ब्लू लगून खूप 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 फेमस आहे, तर तेच बघण्यासाठी आम्ही इथे आलो आहोत. आणि इथे जस्ट आता गाडी पार्क केली आणि इथे कार पार्किंगचा खूप खूप मोठा प्रॉब्लेम आहे. आम्ही एक तासापासून फिरत होतो आणि फायनली आता आम्हाला ज्यांच्यासोबत बोटने जायचं आहे तर त्यांना फोन केला, तर त्यांनी आम्हाला परत इथे ॲड्रेस सांगितला आणि आम्ही इथे आलो आहोत. आता गाडी फायनली पार्क केली. त्यांना विचारलं अगोदर इथे गाडी पार्क करण्यासाठी जागा आहे का, तर त्यांनी सांगितलं हो आहे. तर चला आता आम्ही विचारतो त्यांना चार्जेस काय आहे चार जणांचे, आणि हे सगळं मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगेन. विचारताय त्यांना चार्जेस वगैरे. चला आपण जाऊया इथून. आणि बघ समुद्र आणि कडक ऊन लागतंय. चार्जेस दिलेले आहेत त्यांनी. आम्ही बोट बुक केलेली आहे पण ती एक तासानंतर असणार आहे. 1:10 त्यांनी टायमिंग दिलेला आहे आणि आमच्या चौघांचे झालेले आहे 120 युरोज. आणि म्हणजे डिपेंड, तुम्हाला फक्त एका साईडने जर जायचं असेल तर मग 10 युरोज चार्जेस आहे. पण आम्हाला आमच्या ना शेअरिंगमध्ये पण आम्हाला म्हणजे आमच्या फॅमिलीसाठी प्रायव्हेट बोट पाहिजे होती म्हणून मग सांगितलं. एका तासासाठी असते. जे फेमस स्पॉट्स आहेत ते दाखवणार आहे, परत केव्स वगैरे सगळं डिटेलमध्ये ते सांगतील आम्हाला आणि तसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगेन. आता एक तास आहे तर आम्हाला भूक लागलेली आहे. आता 12 वाजलेले आहे तर म्हटलं चला काहीतरी पिझ्झा वगैरे खाऊया. आणि मला मोबाईलसुद्धा चार्ज करायचा आहे. आता मस्त पाण्यामध्ये जात आहोत तर चांगले रील्स वगैरे तर शूट झालेच पाहिजे, छान फोटोज वगैरे क्लिक केलेच पाहिजे. आम्ही ते पिझ्झा मागवलेला आहे, परीने बर्गर मागवलेला आहे. आता आम्ही जेवण करतो. बेडासाठी पण बर्गरच आहे, ते वेगळा बनवतात. येतील येईल आता 5 मिनिट. प्लॅन झालेला आहे आमचा आणि बोट पण आलेली आहे. 1:10 टाइम दिलेला आहे आणि बरोबर टायमिंगला आलेली आहे बोट. त्यांनी सांगितलं 1:10 या इथे. डॉगी बघतो का तुझ्याकडे? म्हणतो तू छान दिसतोय. त्यांनी तू जॅकेट घातलं ना म्हणून. आम्ही चौकस असणार आहे या बोटवर आणि 1 असणार आहे. आता आपण आहोत गोजो आयलंडवर. आपण जाणार आहोत आता कमिनो आयलंडवर. निघालेलो आहोत आणि या अगोदर आम्ही भरपूर क्रूज राईड्स केलेले आहेत ना, तर मी म्हणून म्हटलं यावेळेस ना आपण छोटीशीच बोट राईड करूया. कारण की मला खूप इच्छा होती नॉर्मली ना आम्ही क्रूज राईडच करायचो, कारण की मला एकदम जवळून हे पाणी बघायचं होतं आणि अशी छोटीशी बोट तर एक्सपिरियन्स एकदम भारी आहे. क्रिस्टल लगून म्हणतात. ऑपोजिट साईडला मी ब्लू लगून असेल. ब्लू लगून आणि बघा हे रॉक फॉर्मेशन कसं दिसतंय. आणि
इथे केव्ज आहेत, आपण केव्ज मध्ये मध्ये आलो होतो आम्ही. नाही बाबू तू नाही हाईट केली ना. व्हाईट सँड हो ना. हे बघा किती क्रिस्टल क्लिअर वॉटर आहे, म्हणून याला क्रिस्टल लगून म्हणतात. आणि खाली सँड आहे व्हाईट सँड हो, आणि हे 5 फूट तरी असेल हो. तुम्हाला एकदम जवळून दाखवते किती काळजी घ्यावी लागते त्यांना. आतापर्यंत आम्ही खूप ठिकाणी गेलो आणि पाणी सुद्धा बघितलं असं खूप वेगवेगळे कलरचं पाणी वगैरे हे, पण हे माल्ताचे जे बीचेस आहे आणि हे जे पाणी आहे इतकं सुंदर आणि इतकं स्वच्छ, म्हणूनच त्याला एवढ्या साईडला म्हणतात. आणि त्या साईडला ब्लू लगून सुद्धा आहे, तर ते सगळ्यात फेमस आहे ब्लू लगून. ते बघण्यासाठी खूप लोक ते ब्लू लगून बघण्यासाठीच येतात. आता आपण थोडा वेळ तिथे जाणार आहोत. आणि या दगडांचा ना एलिफंट शेप सुद्धा आहे, म्हणजे एलिफंट चा असा शेप आहे, तो लांबून बघितल्याच्या नंतर असं वाटतं का एलिफंटच आहे तिथे. तर ते पण मी तुम्हाला दाखवते, छान वाटत होईल. नाही इथे नाही होणार बिला, आपण रिटर्न जातो ना त्याच वेळी. इथे भरपूर बोट्स पण आहेत आणि ह्या ज्या बोट्स इथे थांबलेल्या असतात एक दोन मिनिट बघण्यासाठी. आणि पाणी खरच 120 युरोज वर्थ आहे. हे एकदम जवळ बघायला मिळतं आपल्याला, तेच आपण व्हिडिओज मध्ये बघतो, पण हा जो अनुभव आहे ना हा खरंच खूप स्पेशल आहे.
मस्त वाटतंय. छान आहे की ऑलरेडी 20 मिनिटं पण होऊन गेले कळलंच नाही आम्हाला. आणि काही लोक बघा हायकिंग करून सुद्धा येतात. हो तुम्हाला दाखवते जाऊन आहे बघा. आणि इथे जी केव होती ती अलेक्झांडर केव होती. हो आणि इथे जे एलिफंट फॉर्मेशन आहे ते पुढे पुढे अजून हो तिथे दिसतंय. हो तिथे लेट्स सी. नाउ वी आर हेडिंग टुवर्ड्स द ब्लू लगून. आता आता आपण ओके आता आपण सर्वात फेमस ठिकाणी जाणार आहोत ते म्हणजे ब्लू लगून. हे बघ. हॅलो हो भरपूर जण स्विमिंग करताय बघा. थोडस बीच टाइपच आहे. वरती लोक थांबलेत तिथे तुम्हाला जाऊन दाखवते बघा. इथे लोक थांबलेले आहेत स्विमिंग करतायत आणि रेड सुद्धा करतायत. रेड सुद्धा करतायत. समुद्र आहे पण 2019 पासून जेव्हापासून कोविड स्टार्ट झाला तेव्हापासून तर येण्याची लोकांची संख्या ती कमी झाली. आणि जे आता बोट चालवत आहे त्यांनी हे सांगितलं का फ्लोअर मध्ये ना फ्लोअर आहे ना तो असा हलत होता आणि जे कन्स्ट्रक्शन आहे ना फ्लोअरचं ते चांगलं झालं नव्हतं त्यामुळे ते पाणी बाहेर यायला लागलं असं काहीतरी ते सांगत होते. आणि त्यामुळे मग आता ते बेटर अँड बेटर आहे ना ते कन्स्ट्रक्शन करण्याचा प्रयत्न करत आहेत स्पेशली फ्लोअरचं. आणि त्यासोबतच त्यांनी हे पण सांगितलं काय काय लोक येत आहेत ते राहण्यासाठी पण आता सध्या तरी ना बंद आहे. तर आम्ही बोटमधून उतरलो आणि परत गाडीमध्ये येऊन बसलो. आणि एक तासाची ही राईड असते आणि एक्सपिरियन्स इतका भारी होता. म्हणून विचारलं कसं होतं. खूप मस्त होता एक्सपिरियन्स ऍक्च्युली. म्हणजे एक्सपेक्टेशन जे अबोव होता. हो ना. आम्हाला वाटलं होतं की ते केव्ह जवळ इतके सुंदर दिसत आपल्या व्हिडिओमध्ये असं छान वाटतात पण हे रिअलमध्ये आपण ज्यावेळी आपल्या डोळ्याने बघतो तो एक्सपिरियन्स खरंच वेगळा असतो. जर तुम्हाला या चान्स मिळाला मालतामध्ये येण्याचा तर तुम्ही इथे नक्की या. आणि कसं वाटलं माझा डिसिजन. खूप सुंदर आहे. म्हणजे करेक्ट डिसिजन होतं की आपण एक प्रायव्हेट बोट हायर करावी. म्हणजे ग्रुपमध्ये काय होतं की मग तो असं व्यवस्थित बघता येत नाही किंवा मग तेवढं एक्सपिरियन्स तो थोडा वेगळा असतो ग्रुपमध्ये. आणि पण प्रायव्हेट आपण जे आपली एक फॅमिली असते तो एक्सपिरियन्स वेगळा असतो. तर मग गुड डिसिजन. थँक्स. तर आता आम्ही जाणार आहोत गोझोची जी कॅपिटल सिटी आहे व्हिक्टोरिया तिथे. तर इथे आलेलोच आहोत. तर इथून व्हिक्टोरिया जी आहे जवळच आहे तर म्हटलं चला ते सुद्धा तुम्हाला दाखवणं होईल. आणि गाडी असल्यामुळे काय होतं एक गोष्ट खूप चांगली का तुम्हाला सर्व ठिकाणी फिरता येतं. बरोबर. तुम्ही टाइम टॅक्सीज वगैरे पण अवेलेबल आहे. खूप एक्सपेन्सिव्ह नाही आहे पण मी म्हणेल तरी कार रेंट बरी पडते. पण नसतीच गाडी तुमच्याकडे तर तुम्ही कॅब वगैरे पण घेऊ शकता. हो मग अशी मी तुम्हाला सांगितलं गोझोची जी कॅपिटल सिटी आहे व्हिक्टोरिया तिथे आपण एंटर केलेलं आहे.
आणि इथे एक मला गोष्ट सांगावीशी वाटते की इथले जे घर आहे ना त्या सगळ्या घरांचा जो कलर आहे ना तो असा लाईट येलोइश कलर आहे, म्हणजे डार्क क्रीम कलर. एकच कलर तुम्हाला सर्वीकडे बघायला मिळेल, हा असा कलर सर्वांकडे आहे. बघा समोरचं जे घर दिसतंय ते पण तसंच आहे, समोरची जी बिल्डिंग दिसते ती पण तशीच आहे. बघा तोच कलर आहे सेम. खालच्या साईडला तिथे आम्ही गाडी पार्क केलेली आहे, थोडं वरती चालत आलो आणि ते छोटस मार्केट सुद्धा आहे. तर चला तुम्हाला दाखवते. जी पूर्ण अशी गल्ली आहे ना ती अशी छोट्या छोट्या शॉप्सची आहे आणि खूप सुंदर सुंदर वस्तू आहे इथे. काही लोकल प्रोडक्ट्स पण आहेत त्यांचे, लोकल प्रोडक्ट्स पण आहे आणि इथे आल्याच्यानंतर तुम्ही हे सुद्धा फिरू शकता. इथे आल्याच्यानंतर भरपूर शॉप्स तर आहे आणि वेगवेगळ्या व्हरायटीज पण आहे आणि इथे एकदम जुनस असं कॅफे दिसलं मला. आता एक एक करून आम्ही बघतो, थोडा टाइम इथे स्पेंड करतो आणि एका शॉपवर काही वस्तू घेतलेल्या आहे हे दाखवेन. चला बाबू. लोकल प्रोडक्ट्स आहे आणि त्यासोबत गोजो मध्ये सॉल्ट सुद्धा खूप फेमस आहे. व्हिक्टोरिया सिटी मध्ये आम्ही आलो आहोत सिटाडेल बघायला. सिटाडेल मीन्स किल्ला. आणि म्हटलं चला आणि इथेच आम्ही फिरत होतो तर म्हटलं आम्हाला दिसलं आणि परिबेलाला पण दाखवता येईल आम्हाला. आणि थोडीशी गर्दी वाटते. त्यांनी असं पिक्चर लावलेलं आहे, असा कॅसल आहे आणि पर पर्सन 5 युरोज आहे एंट्री तिकीट. मध्ये घ्यावं लागेल आपलं तिकीट, मध्ये जाऊन घ्यायला सापडतो. छान म्युझियमसुद्धा बघून झालेला आहे आणि आता आम्ही बसलो एका ठिकाणी. आणि यावेळेस ना मी काहीच सोबत घेऊन आले नाही, म्हणजे नॉर्मल तुम्हाला माहिती आहे मी थोडंसं खाण्याचे वगैरे पदार्थ बनवून सोबत घेऊन येत असते, पण यावेळेस मी काहीच घेतलं नाही कारण की इथे खूप सारे इंडियन रेस्टॉरंट आहे, म्हणजे इतके इंडियन रेस्टॉरंट आहे आणि टेस्ट अप्रतिम आहे. त्यामुळे मी काहीच कॅरी केलं नाही आणि ब्रेकफास्ट पण इन्क्लूड होता. त्याच्यानंतर मग आम्ही फिरल्याच्यानंतर मग लंच करायचो. लंचमध्ये मोस्टली आम्ही काय खायचो, मग मेक्सिकन, मग पिझ्झा, बर्गर तेच खायचो. आणि आज दुपारी पण पिझ्झा खाल्ला, तो पण इतका टेस्टी होता. आणि आज रात्री आम्ही इंडियन फूडच खाऊ, म्हणजे आम्ही एवढे जेवढे दिवस होतो ना, ते 3 दिवस होतो आम्ही, त्या 3 दिवसामध्ये आम्ही रोज एकदा तरी इंडियन फूड खात होतो. आम्ही बसलो एका ठिकाणी आणि कॉफी घ्यायचा विचार होता. नंतर आम्ही विचार केला कॉफी नको, तर आम्ही स्मूथीज ऑर्डर केली आणि या मॅडम मुलांना खायचं होतं चिप्स. हां, तर त्यांना म्हटलं काहीतरी स्मूथीज वगैरे घ्या प्यायला, नको ते नाही प्यायचं. म्हटलं मॅडम मध्ये मला पाणी प्यायचं आणि दोघांना चिप्स पाहिजे, ते मागे लागलं तर त्यांना चिप्स. मग आम्ही कॉफी कॅन्सल करून आम्ही स्मूथी ऑर्डर केली. हे जे शॉप आहे ते 66 वर्षापूर्वीचं आहे आणि दोन भाऊ आहे ते आणि ते चालवतात. त्यांनी स्टोरी सांगितली सगळी. बेलुजा आणि मालतीच आहे ते लोक. आम्ही परत फेरीजवळ आलेलो आहोत आणि आता इथून आम्ही परत जाणार आहोत जिथे आम्ही राहतो तिथे. आणि ऑलरेडी खूप गाड्या क्यू मध्ये थांबलेल्या आहेत. 5ची फेरी आहे, 4:30 झालेली आहे, अर्धा तास आहे अजून. तर आम्ही म्हटलं चला जास्त उशीर न करता जाऊया. आणि नंतर काल काय झालं होतं, बेला लवकर झोपून गेली होती ना, जास्त जेवण नव्हतं केलं तिने. तर म्हटलं आम्ही विचार केला का लवकर जेवण करूया, म्हणजे बेला पण झोपणार नाही आणि परी पण झोपणार नाही, त्यांना व्यवस्थित जेवण करता येईल आणि मग थोडा वेळ आम्ही आरामसुद्धा करू. चला आता हे सगळं झाल्याच्या नंतर मग डायरेक्ट तिथे गेल्याच्या नंतरच बोलेल मी तुमच्यासोबत.
आम्ही जेवण ऑर्डर केलेलं आहे, पापड मागवलेले आहे. आता तर जे जेवण ऑर्डर केलं होतं ते आलेलं आहे. इथे आहे चना मसाला, इथे आहे पनीर कढाई, इथे आहे बटर नान आणि इथे आहे बिर्याणी आणि कांदा तो लागतोच. चला आता आम्ही जेवण करतो. मग अशीच हॉटेलवर आलो आणि खूप फिरलो, खूप मजा आली, खूप एन्जॉय केला आम्ही. आणि आता झोपायची वेळ झालेली आहे, म्हटलं व्हिडिओ एंड करते. व्हिडिओ एंड करायचा राहून गेला होता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला बाय.